नमस्कार प्रेक्षक हो, काही खास काही विशेष या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आदिशक्तीची अनेक रूपं असतात. माता, भगिनी, मुलगी आणि आपल्या रोजच्या आयुष्यात ही रूपं आपल्याला बघायला मिळतात. विशेषत आदिशक्ती ही इतकी शक्तिमान असते की ती आपल्या ज्या कमतरता असतात त्या आपल्या दुसऱ्या गुणांनी नेहमीच भरून काढत असते. अशाच एका आदिशक्तीच्या रूपाला आपण आज भेटणार आहोत आपल्या आजच्या कार्यक्रमात. स्वागत करूया गौरी गाडगे आणि तिच्या आईचं. नमस्कार. नमस्कार. एवढ्या लहान वयात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालाय, तुम्हाला कसं वाटतंय? खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तो आपल्याच मुलाला, म्हणजे जेव्हा आपण तिथे बघत असतो की आपलं मूल तिथून स्टेजवरनं जात आहे, त्यांच्याजवळ ते बक्षीस घेत आहे, तो क्षण खूप एक वेगळाच असतो. म्हणजे मी आत्ता त्याचं असं वर्णन पण नाही करू शकत की 100% कौतुक आहे, आनंद आहे आणि एक वेगळं समाधान आहे की जे इतके वर्ष तिने ज्या गोष्टीसाठी मेहनत घेतली आहे त्याचं एक सरकारकडनं दखल घेतली कौतुक केलं गेलं, याचा खूपच आनंद आहे. तेच दिवसभरात तुझा दिनक्रम कसा असतो? माझा सकाळी 2 व्यायाम असतो, त्यानंतर तुम्ही आणतो माझं, त्यानंतर घरी येऊन माझं आवडलं म्हणणे, कधी ती कधी आई पूजा करते, कधी मी पूजा करते. माझा नेहमी लुटीन मध्ये माझं छोटे नेकर पाडे बाकीचा सगळा गोष्टी चालू असतात. मग आधीपासून मी झोपते, मी आधी ते चा झोपते, चालणार उठते, मी चालणार उठले की माझं कारण की चा करते, मी ते करून कारण माझे व्यायाम आणि परत 2 व्यायाम, मग म्हणत 3 स्विम. अच्छा, म्हणजे जवळपास 5 तू स्विमिंग करतेस, मग दमत असशील भरपूर. जमते पण नेहमी आनंदही होतो मला, नेहमी स्विमिंगने आनंद मिळतो. आणि तुझा जो येलो चित्रपट आला होता रितेश देशमुख यांनी निर्मित केलेला, तर त्याचा अनुभव कसा होता तुम्हा दोघींचाही? खूप छान वाटलं होतं, कारण हा मोठा माझ्यासाठी धक्काच होता की येलो म्हणून मी काम नाही म्हणून पहिल्यांदा कुठेतरी माझं डोकात होत की पिक्चर मध्ये जावं, पण आई बाबा म्हणाल की डोकात काही क्यू डोकाचं ते आले जमा दे बोलणे की ही करेल काम म्हणून. आई बाबा आता ओखाराची किंवा नकाराची वेळ आली होती ठेवणार, मी म्हणाली हो चालेल मी करेन म्हणून काम, तेव्हा मी काम करायला लागली, तेव्हा मला खूप आनंद झाला त्याचा. म्हणे म्हणजे तू हो म्हणालीस आणि त्याला डायरेक्ट राष्ट्रीय पुरस्कारच मिळालेला आहे, त्यामुळे खूपच छान वाटलं असेल, तुम्हालाही खूप कौतुक वाटलं असेल. नक्कीच, कारण एकतर खात्री नव्हती करू शकते का नाही, म्हणजे हा होईल का नाही पिक्चर इथपासून, आणि तो झाला तो लोकांनी खूप अप्रिशिएट केला, खूपच गाजला हा चित्रपट आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं, त्याचं कौतुक खूप झालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या नेहमीच्या रुटीनच्या खूप बाहेरच्या असून तर तिने खूप छान ह्यानी पेललं ते सगळं. इव्हन म्हणजे या आता ते कारण आणखीन एक होतं की खूप लोकांशी बोलण्याची किंवा इंटरव्ह्यू किंवा यायची, पण एक तो कॉन्फिडन्स जो असतो, सेल्फ कॉन्फिडन्स आणि बोलण्याची म्हणजे माईक किंवा चार लोकांसमोर बोलण्याची जी एक आतून जी एक हे यायला पाहिजे ते तिला खूप छान जमायला लागलं. चांगलं जमलं आहे. तुम्हाला या संदर्भातली एखादी अशी विशेष आठवण आहे का की खूप वेळ शूटिंग चाललंय? हो, एक दिवस म्हणजे रात्री जवळजवळ 10:30 म्हणजे सकाळी 7 ते रात्री 10:30 असं शूटिंग चालू होतं, म्हणजे तिची दमणूक झालेली असं जे होतं ते जास्त जाणवत होतं त्याच्यात की ती खरंच आता थकली आहे, म्हणजे बास आता, कारण दुसऱ्या दिवशीचा परत शेड्यूल होतच. गौरी, तू डान्स खूप छान करतेस, तर पहिला डान्स असा लोकांच्या समोर, प्रेक्षकांच्या समोर कधी केलास तू?
आता कॉमेडीचं आता ठाण्याचा चाट्याचा मी पुणे फेस्टिवल इथे पुणे फेस्टिवल इथे गेलेलं आहे. ताई माझ्या ताईबरोबर मी खूप तकडा पेशीवर जाऊन मी नाच परफॉर्म केलेला आहे मी आणि ती त्याच्यामध्ये अभिनय घेणार आहे तिने म्हणजे डामा घेणार आहे त्याच्यामध्ये तिने मला जबाब म्हणून घेतला तिने मला त्याच्यामध्ये माझा नाच होता. किती वेळ करतेस डान्सची प्रॅक्टिस? डान्स माझी दोन तास दोन तास चारपर्यंत. वेगळे काय काय तुम्ही प्रयत्न करतात की तिचे अनेक कलागुण आहेत ते वाढवण्यासाठी? जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे काही डोक्यात नव्हतं की ती लोकांसमोर प्रेझेंट करणार आहे किंवा करू शकेल हे नव्हतं डोक्यात. पण तिच्या म्हणजे बाकीच्या इम्प्रुव्हमेंटसाठी म्हणजे बॅलन्सिंग म्हणा किंवा कोऑर्डिनेशन हे खूप महत्त्वाचं होतं की ज्याचा उपयोग तिला अभ्यासात होणार होता. आणि बॅलन्सिंग तर आपल्याला डे टू डे लाईफमध्ये लागतं सगळ्याच गोष्टी करताना, तर ते डोक्यात ठेवून सुरुवात केलेली होती. आता राष्ट्रपतींच्या जेव्हा समोर गेलीस तेव्हा कसं वाटलं होतं पुरस्कार घेताना? खूप छान वाटलं कारण हा जुतराच अनुभव आहे माझा, कारण पहिला जो अनुभव प्रमुखजी चाचा मिळाला होता तो अनुभव एक आहे आणि जुतरा राष्ट्रपतीचा आजचा मिळाला मला खूप आनंद झाला कारण मी नक्कीच खूप मोठा पुरस्कार सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवलेला आहेस. आणि याच्या पुढेही अजून काय काय करायची इच्छा आहे, काय काय छंद आहेत तुझ्या आवडीनिवडी? एम ए करायचा धोका ठेवायचा. बर, पण त्याची तयारी चालू आहे. एम ए कुठल्या विषयात करायचं? सोशियोलॉजी मध्ये करायचे. सोशियोलॉजी मध्ये. गौरी तू सी स्विमिंग करते असं आम्ही ऐकलेलं आहेस, तर ते खूपच जोखमीचं काम असेल असं वाटलं कधी? मला कधीच वाटलं नाही कारण म्हणजे माझा जुतीने आलट्याला मनात झालं तर खूप सोपं आहे कारण काय नाही, पण मला खूप आवडते. मला तुझा हा ऍटिट्यूडच खूप आवडतो आणि मला आईला नक्कीच विचारायला आवडेल की ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने स्विमिंग केलेलं आहे तर यासाठी ती जगभर फिरलेली आहे, कुठे कुठे गेली, काय काय केलं आणि सी स्विमिंग म्हणजे काय? सगळ्यात पहिलं तिचं म्हणजे बाहेरची म्हणजे ऑलिम्पिकची चायनाला झाली 2007 ला, 2010 ला तैवानला झाली आणि 2013 ला ऑस्ट्रेलिया. बर. आणि सिनेमाच्यासाठी म्हणून बँकॉकला गेलो होतो म्हणजे त्या शूटिंगच्यासाठी म्हणून. तसं तीन देशात तिच्या आत्तापर्यंत कॉम्पिटिशन झालेले आहेत आणि त्याच्यात 7 तिला मेडल्स आहेत. हां, सी स्विमिंग म्हणजे समुद्रात पोहणे. अर्थात ते काही एकटं कोणी नसतं, म्हणजे ग्रुप्स असतात त्यांचे आणि प्रत्येक कॉम्पिटिशनची पद्धत वेगळी असते. त्याच्यात काही याच्यात तुम्हाला किनाऱ्यावरून आत जाऊन परत बाहेर यायचं असतं, काही याच्यात तुम्हाला तितकं डिस्टन्स आत सोडतात आणि तुम्हाला किनाऱ्याला यायचं असतं. अच्छा. फक्त हे टाईडवर म्हणजे भरती ओहोटी याच्या गणितावर ते तारीख आणि वेळ ठरत असते. तिने आतापर्यंत नेव्हीच्या ज्या असतात म्हणजे इंडियन नेव्ही 1 आठवडा कॉम्पिटिशन्स घेते ज्याच्या नेव्हीच्या बाहेरचे लोक तिथे कॉम्पिटिशनला जाऊ शकतात. ती एक खूप प्रेस्टिजियस असते कारण तशी ती नॅशनल असते, तर त्या ह्याच्यात तिने पार्टिसिपेट केलेलं आहे. त्याच्यानंतर मालवण, रत्नागिरी, मुंबईच्या म्हणजे ह्याच्या गेटवेच्या असतात त्या ह्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे. असं तिच्या जवळपास 8 या कॉम्पिटिशन्स पण झालेले आहे. तुम्हाला कधी अशी भीती वाटली होती का जेव्हा ती सी स्विमिंग करत होती तेव्हा? टेन्शनचं असतं. टेन्शन म्हणजे कसं पाण्याची आपल्याला तशी जसं आपण 3 म्हणतो गोष्टी की आग पाणी आणि याच्यापासून लांब म्हणजे खेळू नये त्याच्याशी रादर असं. तर पाण्यात पहिल्यांदाच जेव्हा तिने उडी मारायचा प्रसंग आला तेव्हा बोटीची एवढी मोठी हाईट आणि त्यातनं तिला उडी मारायची आहे. बरं, बोट इतकी हालत असते त्या लाटांच्या ह्याच्यामुळे की ती त्याच्यावर उभी राहणार का? कारण उडी एवढ्याही अगदी एक 1/2 फुटांना उडी मारतानाही जे मुलगी 100 वेळा विचार करते की मी पडीन का, लागेल का, मग ते किती लागेल, तर ती इतक्या उंचावरनं उडी मारताना या सगळ्या गोष्टींचा विचार करत तिथेच थांबेल का ती उडी मारणारच नाही? हा पहिला खूप मोठा मला प्रश्न होता की काय करते किंवा त्याची भीती पण होती थोडीशी की समुद्रात गेल्यानंतर दिशा नाही कळली तर काय करेल, कारण तसं तुम्हाला काहीच कळत नाही आपण कुठल्या बाजूला चाललोय. फक्त त्यांचा एक मोठा फ्लॅग लावलेला असतो म्हणजे रेड कलर किंवा असा की जिथे ते टार्गेट तुम्ही बघायचं असतं त्या बाजूला जायचं असतं.
पण तिथून तिने उडी मारल्यानंतर पहिलं एक टेन्शन गेलं होतं, पण बाकीची सगळी मुलं असतात त्याच्या मासे चावणं किंवा हा प्रकार काही होत नाही त्या ह्याच्यात, एकटं गेलं तर नक्की होतं, पण तशी वेळ अशी नाही आहे तशी. हां, पण जरी ती कम्प्लीट केली नसली तरी तिला एक कॉन्फिडन्स आला की मी हे करू शकते. हा, आणि त्याच्या पुढच्या तिने बऱ्याच केल्या. गौरी, तू एस पी कॉलेजला शिकलीस, तर नॉर्मल कॉलेजमध्ये तू शिकलेली आहेस, तर तो अनुभव कसा होता? खूप छान होता, कारण एवढं मोठं कॅम्पस मकावर मला खूप आनंद झाला, कारण एच पी कॉलेज हे खूप माझ्यासाठी खूप हार्ड आहे ॲक्च्युली, आणि ते जमले जाऊन मला इतकं चांगलं वाटणं, मैत्रिणी मिटणं मैत्रिणी भरपूरच करायचं ना, तनुजा जर की मैत्रीण मिळाली मला त्या कॉलेजमध्ये तर मला तिचाही झोपून मला सपोर्ट. एवढा सगळा तुला सगळ्यांचा सपोर्ट मिळालेला आहे आणि त्याच्यामुळेही तुला थोडंसं छान वाटलं असेल की आपल्याला कोणी त्रास देण्यापेक्षा आपल्याला सगळे मदत करतायत, कारण जनरली शाळा कॉलेजेसमध्ये काही जण त्रासही देतात, तर असा कधी अनुभव नाही आला? कधीच नाही, कारण कोणी माझा केचा नाही धक्काही देणार नाही, आणि कोणी मला असं केलं पण की काय करतो याचं काय करते त्याचं काय करते याचं कोणी काही केलं नाही मला, डनुतानी पण मला काही त्रास दिला नाही मला इथे, आणि सगळ्यांनी मला सपोर्ट दिला मला. तुम्ही तिच्यासाठी कॉलेज अटेंड केलं कधी? हां, म्हणजे एक तर माझं सायन्स असल्यामुळे मला आर्ट्स या विषयाची एवढी म्हणजे त्यातले काही बारकावे जे असतात किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ कळणे, कारण पूर्ण मराठी मीडियम तिचं, माझं पूर्ण इंग्लिशमध्ये शिक्षण झालेलं, तर काही शब्द कळायचेच नाहीत की ह्याचा नक्की अर्थ काय. बरं, चुकीचं शिकवून उपयोग नाही, कारण तिथे परीक्षेत ती जेव्हा सांगणार आहे तेच रायटर लिहिणार आहे, त्याच्या कमीत कमी आपल्याला पास तरी व्हायचंय. सो मी सरळ लेक्चर अटेंड करायची किंवा मग नोट्स घेऊन जायची माझ्या की आता मला हे एवढं तरी शिकवा की मला हे येत नाही यातला. पण कुठल्याही म्हणजे टीचरने तिच्या असं हे केलं नाही की आत्ता येऊ नका मला वेळ नाही किंवा हे काय घेऊन येत आहे किंवा वर्गात बसायचं नाही असं कुठलंही मला त्याच्यात झालं नाही, उलट त्या मला नेहमी वेलकम करायच्या की तुम्ही कधी या. तुम्ही तिच्याबरोबर जेव्हा कॉलेजमध्ये लेक्चर्स अटेंड केली तर कधी हा विचार नाही आला आजपर्यंतच्या तिच्या प्रवासात की काही आई वडील खूप डिप्रेस होतात की असं का झालं, असं कशामुळे झालं असेल, तर हे डिप्रेशन न आणता तुम्ही कायम तिला प्रोत्साहन देत गेलात. हां, कारण डिप्रेशन येऊन तिच्यात सुधारणा होणार नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती झाल्यानंतर जेव्हा मला कळलं की हे आपलं मूल असं आहे की ज्याच्यामध्ये खूप प्रोग्रेस नाही आहे किंवा एज्युकेशनच्या ह्याने होणार नाही, म्हणजे डॉक्टरांनी मला खूप व्यवस्थित समजून सांगितलं होतं की तुला पुढच्या स्टेप्स काय घ्यायचे आहेत ते. मग म्हटलं ठीक आहे, आता हे असं आहे तर आपण एवढं तरी नक्कीच करायचं आहे आता की तिला तिच्या पायावर उभं करायचं आहे. म्हणजे पहिला माझा टार्गेट फक्त हे होतं की तिला तिच्या पायावर उभं करायचं आहे. तिच्या नशिबाने तिला या सगळ्या संधी मिळत गेल्या एक एक, की नाचाचं मिळालं, पोहण्याचं मिळालं, कारण ही लहान असताना मला असं सांगणारं किंवा त्यावेळेस असं सांगणारे खूप कमी होते की अप्रोच मी होईन त्यांना आणि मग ते मला सांगतील की बाबा माझंही असंच आहे पण तू हे कर मग असं होतं, असं समोर उदाहरण काहीच नव्हतं. ती टार्गेट माझी मलाच ठरवायची होती की काय करायचंय, मिनिमम हे तरी आपल्याला अचीव झालं पाहिजे. सो प्रयोग करून किंवा अभ्यास बराच केला मी, याच्यावर पुस्तकं वाचलीत की नक्की काय आहे प्रॉब्लेम आणि याच्यावरचं सोल्युशन काय आहे. आता हे डॉक्टरांनी सांगितलं ते एकदम एक्झॅक्ट तेच होतं. सो त्यांनी सांगितलेली प्रत्येक पायरी अगदी तेवढंच करायचं आहे असं ठरवूनच केलं. आई बाबांना किंवा तुझ्या बहिणीला या संदर्भात तू काय सांगशील? मी यांना ती काय सांगू लागतात की तुम्ही दोन महिने तुम्ही घेतले आहेत त्यामुळे मी करायचा पैसे करणार आहेच. मी मला ते कारण मी अजून एक सांगते की तुम्ही त्याचं मानलेलं आहेत, मी त्याचं खेळलेलं आहेत, त्याचं मला काही करायचं आहे ते मी मला टिकायला सांगू शकते पल्लवीना बाबांना आणि आईना. या प्रयत्नांनाच तुमच्या उत्तरोत्तर यश लाभो, तुझी अशीच प्रगती हो अशी आपण प्रार्थना करूया, सदिच्छा करूया. आणि प्रेक्षक हो, इथेच आपण आज थांबूया आजच्या काही खास काही विशेष या कार्यक्रमात. तुम्ही दोघी आमच्याशी छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.